मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या कुणाचंही उदाहरण घ्या रतन दादाचं वय काय सायरन पुनावालाच वय काय तुम्ही आशीर्वाद द्या ना का बरं आशीर्वाद द्यावे आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या मामी पोरी परवडल्या हो तुम्ही कधी थांबणार आहात का नाही अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर पुतण्या आणि काकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला अजित पवारांनी मीच विलन का असं म्हणत शरद पवारांना सवाल विचारला दरम्यान तसंच तुमचं वय ब्याऐंशी वर्ष झालंय तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असा अप्रत्यक्ष सवाल अजित पवारांनी शरद पवारांना विचारला आणि यावेळी अजित पवारांनी शरद पवारांना दिलेल्या राजीनाम्याचा मुद्दाही हाती घेतला राजीनामा मागं घ्यायचाच होता तर तुम्ही राजीनामा दिलाच कशाला असा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाही का असा परखड सवालही अजितदादांनी विचारला दरम्यान उलट आजही पवार साहेब माझं दैवत आहेत असंही अजित पवार यावेळी म्हणाले दरम्यान आता नवीन पिढी समोर येते चुकलं तर चुकलं असं सांगा चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ पण कुणासाठी चाललंय हे असं चित्र का निर्माण केलं जात आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले अजित पवार गटाकडून घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांवरती वार केले चार खाती जास्त घेऊन चार मंत्री पद जास्त घेऊन आलेली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं संधी आली होती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो दोन हजार तेवीस मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता त्याच्या आधी दोन हजार चौदाला पण एकदा भाजपाची सत्ता नव्हती त्यावेळेस भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं सोळा जागा राष्ट्रवादींना लढवाव्यात सोळा जागा शिवसेना लढवेल सोळा जागा भाजप लढवेल अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आपण निवडून आणू परंतु नंतर त्यामध्ये भाजपने थोडस सांगितलं आम्हाला जमणार नाही कारण अनेकांच्यावर आरोप होते नितीन गडकरींची इच्छा होती परंतु इथे नेते मंडळींची इच्छा नव्हती म्हणून ते बारगळलं दोन हजार चौदाला से सत्ता आली ती भाजपची आली भाजपची सत्ता आल्यानंतर त्याच्या केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली सत्ता आली परंतु जे समन्वय असायला पाहिजे होता तो दुर्दैवाने राहिला नाही आणि दोन हजार एकोणीसला आपला पराभव झाला एक्केचाळीस आपण आलो काँग्रेस बेचाळीस आली आणि विरोधी पक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करावं लागलं वैयक्तिक कुणाच्या करता हा निर्णय पक्षाने घेतला नाहीये या संदर्भामध्ये इथं सगळे स्टेजवर वसलेले आमदार काही आज उपस्थित राहू ना, शकले नाही काही दवाखान्यात आहे काही येऊ शकले नाही काही तिकडच्या मीटिंगला गेलेत असे सगळे आमदार आज पण माझ्या सगळ्या संपर्कात आहे मी आमदारांना विचारा कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मी कधी भेदभाव केला नाही उद्याच्याही काळामध्ये या सगळ्यांची कामं करण्याच्या करता मी भेदभाव करणार नाही भाजपच्या वरिष्ठ नेते मी देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली पाच बैठका झाल्या त्याच बंगल्यात आणि मला देवेंद्राला सांगितलं कुठं बोलायचं नाही आता मला सांगा नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोलेल सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नाही पण चार खाती जास्त घेऊन चार मंत्री पद जास्त घेऊन आलेलीच संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं संधी आली होती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो दोन हजार तेवीस मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता मित्रांनो आत्ता जो निर्णय घेतलाय भाजप शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमत प्रचंड आहे हे सगळं करत असताना मंत्रिमंडळामध्ये आत्ता नऊ जणांना संधी मिळालेली आहे पुढेही त्या ठिकाणी संधी मिळणार आहे वेगवेगळी चा खाती आणि पालकमंत्री पद आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यातून निवडून आलेल्या आमदारांची कामं करता येतील माझे मुस्लिम असतील माझे आदिवासी असतील माझे मागासवर्गीय असतील माझ्या महिला असतील माझे तरुण असतील मला दिसत नाही की बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे ती आपल्याला कमी करायची बेरोजगार बेरोजगारी कमी करण्याच्या करता उद्योगधंद्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण करायचंय विरोधात मध्ये बसून ते वातावरण होऊ शकत नाही का आम्हाला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही काय माझी चूक आहे ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे चुकलं तर सांगा ना अजित तुझं हे चुकलं चूक चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ पण करता चाललं हे कशा करता चाललं हे का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं काय आम्ही आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही तुम्ही आशीर्वाद द्या ना त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं दोन मेला त्याच्या आधीच्या मीटिंगमध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो अनिल देशमुख सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा आम्ही तयार झालो तेही आम्हाला मान्य होतं मित्रांनो पुन्हा दोन दिवसात काय घडलं कुणास टोक त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला तेही मला कळलं नाही आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही चार पाच जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठंतरी येते का नाही शेवटचं मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही बर आत्ता केलं जातं आत्ता जो काही हट्ट मी सुप्रियाशी बोललो अगं सुप्रिया, सुप्रिया आपण एका घरातली एका कुटुंबातली होत लहानाची मोठे झालोत काहीतरी सांग ते हट्टी आहेत ते ऐकत नाहीत कुणाचं असा कसला हट्ट आहे का आमचा आदर आहे मी म्हणतो खरंच आदर आहे पण हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळलं पाहिजे आता सांगितलं की काही काही आमदारांना बोलून घेतलं जातं ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नीला फोन केला जातो त्यांना भावनिक बनवलं जातं मी नाव घेत नाही पण वरिष्ठ नेत्यांनी एकदा एका आमदाराला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तो म्हणला आम्ही दादांना शब्द दिलेला आता दादांच्या बरोबर आम्ही राहणार आहे चौदाला एकट्या नरेंद्र मोदींच्याकडे बघून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भाजप सत्तेवर आलाय मोदींच्या करिश्मामुळे आला दोन हजार एकोणीसला पुलवामा आणि काही गोष्टी घडल्या लोकांना त्यांचा पाच वर्षाचा कारभार पटला दोन हजार एकोणीसला पुन्हा ते सत्तेवर आले निव जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे माझ्या पण तुमच्या सगळ्यांच्या मुळ काही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी ओळखी आहेत मी त्यांना म्हटलं काय झालं पाटण्याच्या सभेत ते म्हणले सभेमध्ये आले होते सगळे मीटिंगमध्ये परंतु काहीतरी घडलं केजरीवाल ज्यांच्या ताब्यामध्ये दिल्ली आणि पंजाब आहे दोन्ही मुख्यमंत्री तिथे बसले होते काहीतरी त्यांचं फिटकटलं दोघेही बाहेर निघून गेले ट्विट केलं ते ट्विट तुम्ही आम्ही बघितलं आलं फुसका पुष्काबार निघाला त्याच्यानंतर स्टॅलिन जेवायला पण थांबले नाही ते, ते पत्र जेवले पत्रकार परिषदेला थांबले नाही ते निघून गेले मित्रांनो असं सगळ्यांचं कडबुळ घेऊन देश चालू शकत नाही खूप काही तुम्ही प्रेम दिलं खूप काही चार चार वेळेला का पाच पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो माझं तर रेकॉर्ड झालंय पण तिथंच गाडी थांबते पुढं काय जाईल मला मनापासून वाटत की मी राज्याचा प्रमुख व्हावं माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुखपद लागतं आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढं न्यायची आहे चिन्ह आपल्याकडे राहायचंय पक्षही आपल्याकडे राहायचा आहे त्याला कुठही दृष्ट लागून द्यायची नाही आणि हे सगळं करत असताना आजपर्यंत राष्ट्रवादीची स्थापना झाली आता पंचवीसा वर्ष सुरू झालंय आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली ती परत आपल्याला मिळवायची आहे सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नाही पण चार खाती जास्त घेऊन चार मंत्री पद जास्त घेऊन आलेलीच संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं संधी आली होती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो दोन हजार तेवीस मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता आम्हाला सांगितलं जात की आता सभा सुरू होणार आहेत पहिली सभा दिलीप वसे पाटलांच्या मध्ये अरे काय दिलीपरावांनी चूक केली मतदारसंघ बांधलाय उद्याच्याला आम्हाला पण मलाही थोडं बोलता येतं भाषण करता येतं लोक माझं ऐकतात त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण सात दिवसांनी तिथे सभा घ्यावी लागेल मला उत्तर द्यावं लागेल मी जर गप्पा बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट आहे पर मित्रांनो माझ्यात खोट नाहीये दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका होतील ना त्यामध्ये राष्ट्रवादीचा जो जास्तीत जास्त एकाहत्तरचा आकडा दोन हजार चारचा आहे तो आकडा कुठल्याही परिस्थितीत पुढं घेऊन आम्ही जाणारच महाराष्ट्र पिंजून काढू मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र सगळं पिंजून काढू पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरू माझी अजूनही माझ्या दैवताला विनंती आहे आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजून पण आशीर्वाद त्या ठिकाणी पांडुरंगाने आम्हाला द्यावा विठ्ठलाने आम्हाला द्यावा आपण एका घरातली एका कुटुंबातले लालाची मोठे झालो काहीतरी साठ बापाचा नाग अडवाणींची उदाहरण घ्या मुरली मनोहर जोशींच उदाहरण घ्या कुणाचं उदाहरण द्या चवय काय तुम्ही आशीर्वाद द्या ना का बरं आशीर्वाद द्यावे कुठल्या वडिलांना म्हणायचं तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या मग मी पोरी परवडल्या हो तुम्ही कधी थांबणार